विज्ञान एक प्रकरण चार विद्युत धारेचे परिणाम विज्ञान शिक्षिका श्रीमंती सानू एम उपघटक विद्युत धारेमुळे वाहकाभोवती निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र या प्रयोगासाठी एक पुठ्ठा तांब्याची तार चुंबक सूची आणि लोखंडाचा केस घेतला आकृतीत दर्शविल्याप्रमाणे परिपथाची जोडणी केली या प्रयोगामध्ये विद्युत धारा कमी अधिक करून पाहिली आणि काय बदल होतो याचे निरीक्षण केले चुंबक सूचीऐवजीनंतर लोखंडाचा केस पुठ्ठ्यावर पसरवला व निरीक्षण केले तर लोखंडाचा केस हा तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीत स्थिरावतो असे का घडते लोखंडाचा केस चुंबकीय बलरेषांना धरून पसरलेला दिसतो तारेतून जाणारी धारा वाढविल्या वाढविल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते यानंतर पाहूया उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम हा नियम असे सांगतो की अशी कल्पना करा की सरळ विद्युत वाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे ते अशा रीतीने की अंगठा विद्युत धारेच्या दिशेत दिशेने तारेवर शिरावला आहे तर मग तुमची बोटे विद्युत वाहकाभोवती गुंडाळा बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्रांच्या बलरेषांची दिशा होय या उजव्या हाताच्या अंख्याच्या नियमालाच स्क्रू नियम असे सुद्धा म्हणतात मॅक्सवेलचा बुचस्क्रू नियम विद्यार्थी मित्र हो, यानंतर आपण पाहूया तारेच्या वेटवळ्यातून विद्युत धारेमुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र आकृतीत दाखवल्याप्रमाणे वेगवेगळे वेग घटक घेऊन परिपथ पूर्ण करण्यात आलेला आहे वेटोळ्यातून जर विद्युत धारा सुरू केली तर वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातात जसे वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे होते की त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता येतो उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून पाहिला तर असे लक्षात येते की तारूच्या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू हा वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात पुढील भाग आहे नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युत धारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र आकृतीमध्ये एक नालकुंतल दाखविलेले आहे आणि त्यातून जर विद्युत धारा पाठविली तर आपण असे बघतो की नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबकपट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणे असतात गुंतल म्हणजे काय तर विद्युत रोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेला नालकुंतल असे म्हणतात नालकुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून तर दुसरे दक्षिण ध्रुव म्हणून कार्य करते नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते म्हणजेच नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एक समान असते हे आपल्याला दिसून येईल